एनवाय मारुतीशंकर जाधव आणि ही सर्व मंडळी उपस्थित आहेत. दादांच्या समवेत माझे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय निवासदादा थोरात आणि विद्यमान संचालक सन्माननीय संचालक, हे स्वागत करूया. आपण सर्वांना कृपया आपण सर्वांनी जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे, बसून घ्यायचं आहे. तरुण मित्र किंवा धंदावरचे नेतृत्व आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांचं या सराड उत्तरच्या या धंदावरमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतो आदरणीय भाऊंना, आपण मंचावरती खाना बनवायचं आहे. तर पूर्वी पुन्हा एकदा म्हणजे आपल्या सर्वांच्या जोरदार काहींच्या गरज आहे. जोरदार काहींच्या गरजामध्ये आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा कुमार गोरे भाऊ यांचा सन्मान आणि स्वागत. वास्तविक भाऊ, प्रत्येकाच्या काळजात जाऊन वेदनेला बघायचं आहे, प्रत्येकाच्या काळजात जाऊन वेदनेला बघायचं आहे. आवळासारखं नाही, मला वादळासारखं बघायचं आहे. असं वादळी व्यक्तिमत्व पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील राष्ट्रीय काँग्रेसमधील एक वादळी व्यक्तिमत्व आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांचा सन्मान आणि स्वागत. आदरणीय निवाजी थोरात आणि आदरणीय भीमराव पाटील या दोघांच्या शुभ हस्ते. यानंतर या कुटुंबातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व समाजकारणाची जाण असलेला आणि समाज मनाचे एकरूप झाले हक्काचा न्यायाचा एक कारखाना उभा करून दिला. तिलाच नव्हे तर माझ्या सामान्य कार्यकर्त्याला आर्थिक ताकद असे वर्धन चेअरमन सन्मान आणि सरकार सोहळा. मित्र, आपण सर्वांच्या जोरदार काळीच्या गाडीमध्ये हा सरकार सोहळा काय मंडळी त्याची चेष्टा करायला कारखाना कुठला म्हणजे ते घोडाचा कारण जाहीर ओळखचा कारण थोडासा कारखाना वर आला आणि साखर वाढत आहे. मग त्याला मिळेल की हा साखरेसाठी करायचा अशा ह्या निंदक मंडळीच्या कसल्याही गोष्टीचा न विचारता त्यांनी मान खटावचे आमदार कटूक झाले. खऱ्या तर आपण सर्वांनी दादांच्या पाठीमागे उपस्थित राहून त्यांना खरगे पाठीमागेला विधानसभेचं प्रचार करताना भागात त्या कार्यक्रमाला संपन्न होत असताना खऱ्या अर्थाला सगळीकडे आनंदी आनंद सगळीकडे आबादी आबाद
परंतु ज्यावेळी कराड तालुक्यामध्ये फिरायला सुरुवात केली, मी केवळला गेलो, मी खोडदेवाडीला गेलो, निगडी चिखली घोलकवाडी गायकवाडवाडीला गेलो, हेळगावला गेलो, पाणीला गेलो, गोसाईवाडीला गेलो, मी चोरे भागात गेलो, मस्करवाडीला गेलो, चोरासवाडीला गेलो, साखरवाडीला गेलो, जंगलवाडीला गेलो, मरळेला गेलो, डबळवाडीला गेलो, चोऱ्याला गेलो, भांगाला गेलो, सावरगावला गेलो. आणि या ठिकाणची परिस्थिती बघितली भाव, तशी परिस्थिती खटावांमध्ये आहे, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती ह्या ठिकाणी नावं घेतल्या या गावांची नव्हती. यशवंतराव चव्हाण साहेबांनी या मतदारसंघाचा पाया रचला, चव्हाण साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, चव्हाण साहेबांचा विचार, त्या विचारावर महाराष्ट्र चालतो, महाराष्ट्राचं राजकारण चालतं, महाराष्ट्राचं समाजकारण चालतं. एवढ्या मोठ्या माणसाचा मतदारसंघ अतिशय चांगला जपलेला मतदारसंघ, चांगल्या विचाराची माणसं त्यांनी निर्माण झाली होती, परंतु त्यांच्या नंतर या मतदारसंघाची फार मोठी उचंबना झाली. त्यावेळी मित्रा बाबा मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे ही परिस्थिती मांडली, त्यावेळी याच गावांच्या साठी बाबा खटाव मांडला, जे तुम्ही पृथ्वी साखरे बंधारे निर्माण केले तशीच मागणी मी केली. आणि पृथ्वीराज बाबांनी 21 कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी दिला. आणि कार्यकर्त्याच्या मागणीनुसार तो निधी आम्ही खर्च केला. आज आमची केवळची मंडळी या ठिकाणी आहे. आज सुद्धा केवळमध्ये आमच्या सरपंचांच्या घेरीमधनं लोकांची तहान भागवली जाते. आमचा गायकर ढोलकवाडीचा संदीप इथं आहे, संदीप का इथं बाबा भाऊ, 2 बंधारे मंजूर होत, त्या ढोलकवाडीला 11 बंधारे मंजूर केले. आज सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची टंचाई नाही. आमचा पाडेचा सुवास उपसरपंच आहे नवीन कोरगा, काल परवा 2014 माझ्याबरोबर निवडणुकीत फिरला, आज गावाने त्याला उपसरपंच केला. पाणीमध्ये सुद्धा पाण्याची टंचाई होती, या बंधाऱ्यामुळे पृथ्वीराव बाबांनी दिलेल्या बंधाऱ्यामध्ये ती टंचाई पुढे पाठवून द्यायला प्रयत्न झाला. तीच परिस्थिती गायकवाडवाडी या ठिकाणी माझा नेता मुख्यमंत्रीपदी काम करतोय, त्या नेत्याची पूर्ण फुलांची पाकळी विकासाचा निधी ज्या ठिकाणी मी फिरतोय त्या ठिकाणी पडला पाहिजे, म्हणून रात्रंदिवस काम केलं भाऊ. आपण उघड्या डोळ्यानं बघतो, आम्ही मंत्रालय सोडणार आहे, मुख्यमंत्री आहेत म्हणून ते काय शेती म्हणून वर बघत बसणार आहे, इथनं खरणार अशा मागण्या केल्या. मला सांगायला अभिमान वाटतोय, मी तालुक्यात भेट केला हा तालुका जवळचा ते गाव जवळचा असं कधीच केलं नाही. जेवढं शक्य आहे तेवढं 187 गावामध्ये पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून जो निधी आला तो टाकायचा यशस्वी प्रयत्न केला. निवडणुका जाहीर झाल्या आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर तो निधी यायला थोडा उशीर झाला, लोकांना ती कामं दिसली नाही. इथं माझ्या नात्याने जे ज्येष्ठ सहकारी नलवडे बाबा आहेत, आबा तुमच्या नाटकांमध्ये किती कोटी रुपये निधी टाकला, किती कोटी निधी टाकला? जवळजवळ भाऊ 2 ते 2.5 कोटी रुपयाचा निधी नाटकांमध्ये टाकला. मी नाटकांकरांना धन्यवाद देईन की त्यांनी त्या लोकांच्या विचारात ती ग्रामपंचायत निवडून दिली. आज या मतदारसंघामध्ये जवळजवळ 7 ते 65 ग्रामपंचायतचे सरपंच भाऊ आपल्या विचाराचे आहेत, काँग्रेसच्या विचाराचे आहेत. हे सहज शक्य झालं नाही. एक एक मणी आणि गुंफन तयार झाले कार्यकर्त्यांची, जातीवंत कार्यकर्त्यांची या ठिकाणी फलटण उभी केली. म्हणून परवा थोडं वाईट वाटत, म्हणून परवा थोडं वाईट वाटत की आम्ही उगाच लोकांच्या मनात नाही, आम्हाला उगाच लोक या मनात नाही, आम्ही लोकांच्या काही नाही केलं असं तर मनात प्रेम निर्माण केलेलं आहे. आम्हाला या वर्षा लोक म्हणते
विधानसभा निवडणूक हरलो म्हणून रणांगण सोडून पळून गेलो ना. मी माननीय लोकांच्या असतो किती मत दे होणार नाही. म्हणून एकच सांगतो, फक्त एकच आहे
की या मतदारसंघामध्ये एकदा उभा राहिलेला उमेदवार परत उभा राहत नाही अशी मला बाजारांनी टिक्का टिप्पणी केली. छोटी ही सगळीच टिकवायचं असत, सगळ्यांना ध्येय गाठायचं असत, तर काहीतरी ध्येयात पाहूनच लोक काम करत असतात. आणि म्हणून परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये जे झालं आणि त्याच्यानंतर जी दुसरी पत्रकार परिषद घेतली त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं. आणि काही असं चुकीचं बोललो आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे यश मिळवलं. अजून थोडं माझा ऐकलं असतं, उदाहरण द्यायचं झालं तर चंद्रपूर गटामध्ये थोडं माझा ऐकलं असतं, काँग्रेसचा एक सदस्य वाढला असता. आज इथं आमचा खेळगाव पंचायत समिती गणाचा सदस्य संजय सूर्यवंशीचा आज तो हेळगावचा उपसरपंच, त्याला अपयश आलं. कशामुळे आलं, कोणामुळे आलं, आणि ज्यांच्यामुळे आलं ती माणसं तुमच्या मांडीला म्हणजे लवकर हे सहन करायचं आम्ही. आणि म्हणून जिल्हा परिषदमध्ये या सातारा खटाव कोरेगाव आणि कराड तालुक्यातल्या 9 जिल्हा परिषद पैकी भाऊ आपल्या विचारांनी 5 जिल्हा परिषद सदस्य आहे. आणि तुमच्या समोर आहे तिथे स्टेजवर आहे एक फक्त दर्ग आहे. 5 जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसच्या विचाराचं काम चालू आहे आणि 3 ठिकाणी इथल्या विद्यमान आमदारांना यश आलंय. मग इथल्या विद्यमान आमदारांनी पद गमावली का नाही गमावली, जनता गमावली का नाही गमावलं. आणि मग आम्ही त्या विद्यमान आमदारांना बोललो तर तुम्हाला राग आला, तुम्हाला राग आला. मला एकच विनंती करायची आहे, सगळ्यांचं व्यवस्थित वाटले असते तर या ठिकाणी खटाव मंचाचा आणि कराड उत्तर मधला धैर्यशील करा. पृथ्वीराज बाबांच्या पाठीमागं 2 आमदार सातारा जिल्ह्यांना निवडून गेले असते आणि कुठल्या येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा आपल्याला हेच करावं लागणार. त्या ठिकाणी आपण सगळेजण ज्या भाऊचं ऐकायला हवं. परंतु भाऊ या मतदारसंघामध्ये आदरणीय बाबासाहेब चोरेकरांसारखं एक नेतृत्व होऊन गेलं, ग्रामीण भागाचं नेतृत्व होऊन गेलं. आज सुद्धा त्या चोरे भागाची अवस्था फार मोठी दयनीय. पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या भागाला तारणीचं पाणी 100 मीटर उचलायची परवानगी घेतली. आज सुद्धा चोरे भागाला 100 मीटर पाणी उचललं जाऊ शकत नाही. आज सुद्धा माझी श्यामगाव टेंबूच्या पाण्याने भिजू शकत नाही. आज सुद्धा जे डायरेक्ट एक्सप्रेस करणारे सांगलीला जाणारा त्या कॅनलच्या पाण्यावर कराड तालुक्यातल्या लोकांना हक्क सांगता येत नाही. आज सुद्धा 2 कॅनलचं पाणी माझ्या कोरेगाव तालुक्याच्या कॅनलकडे जायला साफ त्या भागात घेताना पायाला हात लावावा लागते. ही या मतदारसंघाची अवस्था. कोण देणार या प्रश्नाचं लक्ष, कोण करणार या प्रश्नाचे उत्तर? आपण सगळी शेतकऱ्यांची पोट पोर आपण नुसतं कुणाचा तरी जिजिन जो जो करण्यासाठी आपण आता पेटून उठलं पाहिजे. कारखान्याची निर्मिती यासाठी झाली, या कारखान्याला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे. आणि म्हणून तरी कारखाना बंद झाल्यानंतर इथं आता विनायक काशिदे एनईडीसीचे संचालक आहेत, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी नियोजन केलं. आणि मला म्हणले दादा आपल्या मालाला अमेरिकेत चांगली बाजारपेठ मिळू शकते, आपण अमेरिकेला दौरा करू. मी आज जाहीर करतो की आपली 10,000 टन जागरी पावडर, किती 10,000 टन जागरी पावडर पुढल्या वर्षी अमेरिकेत एक्सपोर्ट करायचा करार आपण या ठिकाणी केलेला आणि फार मोठे किंमती राहते. पुढल्या वर्षी कारखान्यामधून 4 ते 5 नवीन प्रॉडक्ट आपण लॉन्च करतोय, ते घरोघरी येतील.
आणि मी एवढी एक खुश खबर आपल्याला देणार आणि माझं भाषण संपवलं. मी ज्यावेळी तुम्हाला समाधान करून घ्यायचं त्यावेळी काही चिठ्ठी लिहून दिले आणि त्यामध्ये लिहून दिलं की ज्या मागण्या मी दुसऱ्या कार्यक्रमाकडे करत होतो त्या सगळ्या मागण्या माझ्या समाधानाच्या मी पूर्ण करणार आहे. म्हणून येत्या दिवाळीमध्ये माझ्या समाधानांच्या घरी 60 किलो साखर 5 रुपये दरानं पोच झाले. संचालकांनी स्वतःच्या फायद्यासाठी काढलेला नाही, जरूर त्रास होतोय, परंतु माझा शेतकरी आणि त्याचा ऊस त्याला चांगला दर मिळावा यासाठी हा प्रपंच केलेला. तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने आला मला फार बरोबर आणि बऱ्याच दिवसांना हा मेळावा होतोय. बऱ्याच दिवसांना मी तुमच्याशी बोलतोय मन भरून आले आणि एक सांगेन की तुमच्या पायाला हात ठेवून मन मागतोय. तुम्हाला साक्षी ठेवून मी 2014 मत मागितले. तुमचा कधीही अवमान होऊन गेला नाही, तुमचा कधीही अवमान होऊन गेला नाही. तुमचं ऋण तुमचा उपकार हा आयुष्यभर माझ्यावर आहे. एवढी त्या ठिकाणी ग्वाही देतो. परंतु आपण ताकदीनं या मतदारसंघामध्ये उतरूया एवढी विनंती करताना सांगतो. जय हिंद, जय भारत. आपल्या सगळ्यांचे नेते करानंतर विधानसभा मतदारसंघाच नेतृत्व जे करत आहे त्या लोकांच्यासाठी, त्या भागातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी गेल्या 7-8 वर्षापासून मनापासून घडत आहे. या भागातल्या लोकांची गरज काय, इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याची नेमकी निवडणूक कुठे होते, इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला नेमकी अडचण कुठे आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ज्यांनी वरदान शुगर फॅक्टरीची निर्मिती केली, साखर कारखान्याची निर्मिती केली आणि ती निर्मिती केल्यानंतर कारखाना कसा चालला पाहिजे, कसा चालवला पाहिजे, त्या कारखान्यातून निर्माण होणारी साखर गाडगी पावडर असेल किंवा अन्य उत्पादनं असतील त्या उत्पादनासाठी बाजारपेठ मिळवून देणं, शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळाला पाहिजे याची काळजी घेणं आणि या सगळ्या गोष्टीसाठी दैवशिवदादांनी अमेरिकेचा अभ्यास दौरा केला. सगळेच लोक गेल्या 2-3 वर्षापासून चेष्टा करत होते. काही लोक माझ्याजवळही करत उत्तर मतदारसंघातले लोक सांगत होते की तिकडे तुमच्या मतदारसंघामध्ये आमच्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात सांगायचं, अजून काही ते आपल्या मतदारसंघातलं ते भाग समजत नाही. पण एक पत्राचं सेल उभं करायचं चालते, तिथं काय साखर कारखाना उभा राहतो का तेव्हा, अशा पद्धतीचं उपवासात्मक टीका करण्याचं काम केली. अनेक वर्षापासून 2-3 वर्षापासून काही लोक करत होते. त्या कारखान्याची प्रत्यक्ष निर्मिती झाली, कारखाना उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर त्याची ट्रायल पण झाली. दादा त्यांचं काय उभा राहिलं मलाही शंका होती. कारखाना कसा चालतोय, कारखाना कसा चालेल, अनेकदा अनेक लोक माझं अनुकरण करतात पण दादा तुमचा कारखाना झाल्यावर मला कारखान्याचं काम चालू करायचं आहे म्हणून मी तुमचा अनुकरण करतो. त्यामुळे चांगला उपक्रम, चांगला कारखाना उभा केला आणि तो कारखाना उभा केल्यानंतर अमेरिकेचा अभ्यास दौरा झाला. शेवटी सगळं उभं करता येतो, ऐश्वर्याला प्रकट करता येतो, पण तिला सांभाळायची कसं ट्रेनिंग पाहिजे ना, पाहिजे का नाही. आता एवढी मोठी वस्तू सांभाळायची म्हणजे तिला गरजा काय आहे, तिला काय लागते, काय नाही लागतं, त्या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. इथंही तसा विषय होता की आम्ही एवढा चांगला कारखाना उभा केला पण त्या कारखान्यासाठी
कारखान्यातनं तयार झालेलं उत्पादन त्याला चांगला भाव कुठं मिळेल या बाजारपेठेचा तपास घेतला पाहिजे. आपण सगळेजण शेतीमाल पिकवतो पण बाजारपेठ आपल्याकडे नसल्यामुळे त्या शेतीमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आपल्याकडे असतो. तर दादा मी मनापासून कौतुक करेन की आपण ती भूमिका घेतली. फक्त कारखाना उभा राहून तिथं सत्कार घेणार किंवा नाव लावला बोर्ड लावला कारखान्याचा मालक झाला असं नाही, तर तो कारखाना भविष्याचा मी चालला पाहिजे. शेतकऱ्याला आम्ही चांगला भाव देऊ शकलो पाहिजे ही भूमिका घेऊन बाजारपेठ पाहण्यासाठी, बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी, वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर टायअप करण्यासाठी आपण अमेरिकेला गेला आणि तो दौरा यशस्वी झाला. संचालक मंडळाची बैठक झाली आणि संचालक मंडळाची बैठकीत 2-2.5 वर्षापासून आपण ती घेण्यात घेत आहे कारखाना उभा करण्यासाठी. कारखाना उभा करणं एवढं सोपं आहे का? आहे का सोपं? एवढ्या गोष्टीच्या माणसाचं काम आहे का? त्याला दिल्ली मोठं लागतं, टोकं बी मोठं लागतं, उंची पण लागते, या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे सगळं त्यांच्याकडे त्याला कसं कळलं कारखाना काय, कसं कळलं बाकीच्या गोष्टी काय, तर आमच्या शेतकऱ्यांची मागणी काय, ऊसाच्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय, दुधाचं शेतकऱ्यांचं म्हणणं काय, कसं समजायचं? आमच्या कार्यकर्त्याच्या गेल्या 35 वर्षापासूनच्या भावना नाही कसं समजायचं? त्या भावना समजायला कार्यकर्त्याच्या राहायला लागतं आणि कार्यकर्ता म्हणून जगायला लागतं. जेव्हा कार्यकर्ता होऊ शकतो तेव्हा त्याला त्या भावना करतात. दादाच्या भावना आपण लवकर जाणल्या मी आपलं मनापासून कौतुक करतो. मनापासून आपल्याला की आपण या भावना समजून घेतल्या, मतदारसंघामध्ये फिरताना जी खेळ होती समजून घेतली आणि आपण लोकांच्या अनुभव कशाला हात घातला की माझ्या शेतकरी कार्यकर्त्याचा, माझ्या कार्यकर्त्याचा, काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा ऊस शेतात राहता कामा नये, त्यासाठी कुठं पिळवून होता कामा नये, त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे ही भूमिका आपण घेतली. वंदनाची निर्मिती आपण केली आणि हे सगळं झाल्यावर संचालक मंडळाला वाटलं की आमच्या चेअरमननं खूप चांगलं काम केलं, आमच्या धैर्याच्या गावानं खूप चांगलं काम केलंय. जे शक्य नाही असं वाटत होतं त्या कारखान्याच्या धैर्याच्या गावाने उभा केला. जे घडणार नाही ते आमच्या धैर्याच्या गावाने घडवून दाखवलं आणि फक्त घडवून नाही तर त्या तयार होणाऱ्या मालासाठी अमेरिकेत जाऊन बाजारपेठ शोधून हा माणूस आला, त्या माणसाचा छोटासा सत्कार घ्यावा म्हणून कार्यक्रमाचं नियोजन वास्तविक पाहत आहे. मीटिंग झाली आणि तिथूनच मला बोलायला की भाऊ आमच्या सगळ्यांची बैठक झाली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय की धैर्यशील लालचा सत्कार करायचा, धैर्यशील लालच्या सत्काराला आपण यावं अशा पद्धतीच्या भावना संचालक मंडळाच्या सगळ्यांनी व्यक्त केल्या आणि तिथूनच फोनवरनं सांगितलं की मी येतो आहे कार्यक्रमाला. मला एवढंच माहिती होतं, मला एवढंच माहिती होतं खाली राहिलेली वेळ कुठं काय घडलं काय नाही घडलं पण तिथं माहिती मला काय माहिती कार्यक्रमात किती माणसं आहे, कार्यक्रमात काय होणार आहे, कुणाचा सत्कार होणार आहे याच्यापर्यंत माझं कमी लक्ष आहे. पण आता मी काय बोलणार आहे, धैर्यशीलाला काय बोलणार आहे याचं जास्तीच लक्ष आहे. आम्ही कधी घरात आता मोबाईल ऑन करून बसलेले आहे. आता कसं होणार आहे, आता काय होणार आहे, काय सगळ्या गोष्टीचा विषय असला तरी मूळ कार्यक्रम वेगळा आहे, मूळ कार्यक्रमाचा हेतू वेगळा आहे. ज्या हेतून आपण हा कार्यक्रम घेतला तो हेतू बाजूला जाऊ नये ही माझ्या मनापासूनची भावना तयार असते. आपण अनेक दिवसापासून दादा काम करताय, मी दादांच्या सोबत आहे. दादा अनेक वेळा माझं मला विचारत असतात की भाऊ असं झाले काय करूया, भाऊ आता काय करायचं, आता भाऊ बाकीच्या अडचणी आहेत, इथं कसं गेलं पाहिजे, मतदारसंघात संपर्क कसा ठेवला पाहिजे, लोकांच्या अडचणी कसं सोडवल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी अनेक दिवसापासून दादा जिथं वाटेल तिथं सल्ला घ्यायला येतात, वाटेल तिथं लोकांच्या भावना घेऊन माझ्याकडे येत असतात आणि तेच दादाच नाही ही सगळीच लोक येत असतात. सगळीच माणसं आहेत. मला आपल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण सगळे एकदा काँग्रेसचे आहेत, जेवढे काँग्रेसचे सगळे काम करतात, सगळ्यांनी हात वळ करा जे काँग्रेसचा आहे, नाही तरी खाली बसा, हात खाली हात वळ करा. आणि पत्रकार आहेत काय आणि फोटो काढाय सगळे काँग्रेसचे आहेत आणि नुसत्या काँग्रेसचे नाही निष्ठावान काँग्रेसचे आहे.
त्यांचा मसाल काँग्रेस आहे, त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे, ती माणसं येत आहे. त्याच्यासाठी कुणाच्या सर्टिफिकेटची दादा गरज आहे? पण सर्टिफिकेटवर सही करायला मी लायकीचा माणूस लागतो. कोण काय म्हणतात छोट्या मोठ्या गोष्टीला रिक्षा, छोट्या मोठ्या माणसांना अजिबात द्यायचा. अशा तऱ्हे कुठली अपार करा, काय मोठे साहेब छापताय, कुणाचं छापताय, किती पात्रता, किती उंची, केवढं छापावं मला कळत. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांचा समज, कुणी काय बोलावं याला काही मर्यादा असत. दादांनी काँग्रेससाठी काय केलं, भीमराव काकांनी काँग्रेससाठी काय केलं, इंदिरा चव्हाणांनी काँग्रेससाठी काय केलं, निवासदादांनी काँग्रेससाठी काय केलं, आणि कुणी काय केलं, मला वाटतं पृथ्वीराज बाबांनी काँग्रेससाठी काय केलं हे सांगतो मला. इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता, स्टेजवर बसलेला जयकुमार गोरे सुद्धा पृथ्वीराज बाबांचाच कार्यकर्ता. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. बाबांचा सांभाळा कोणी स्वतःच्या नावा करायचं कारण नाही, आणि बाबांच्या अन्न बाकीच्या गोष्टी करायचं काही कारण नाही. अनेक वेळा अनेक गोष्टी बोलता येत. माझ्या पण दादा पत्रकार पक्ष अनेक कसं आहे, एकदा जाऊने म्हणलं, दोनदा जाऊने म्हणलं, तीनदा जाऊने म्हणलं, चारदा जाऊने म्हणलं, तर पाचवी पत्रकार पक्ष माझ्या मी काय म्हणत असतो, कुठं आपण दादा लागला दादा. बघा बाबा काय म्हणतो, बाबा उठा, तुमचं म्हणणं आहे का? मी विचारतो वेळेस कसं उत्तर, एका बाजूला बाबरीचं झालं आहे, एका बाजूला आंब्याचं झालं आहे, दगड कशाला मारून तुम्ही? आंब्याच्या झाडावर वेगळं पडतात बाबरीला पण दगड मारत नाही. त्या बाबू अशा पण तात्री पोचायचा प्रयत्न करते सारखा इकडे तिकडे, फार चिंता करायचं काय कारण. दादा मतदारसंघात आपण मागणी करतो, मतदारसंघामध्ये आपण काम करतो. काँग्रेस पक्षाचा आघाडीचा निर्णय कधी व्हायचा अजून आघाडी झाली नाही. पुढे भविष्यात काय होणार आहे ज्यांच्या वेळी ठरेल. आजचा विषय तो नाही आणि आजची कार्यक्रमी आमदारकी कसं आलं वाटतं. आता ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे तर ठीक आहे, आमचं कसं आमचं म्हणणं तसं आहे. आणि मैदानात येताना दादा शंकर टाकून येतात असं नाही, ते बोला तुमचं आहे. याच्याविषयी वाजवत घेऊन निवडणूक करायची तशी पण वाजवत करतो, त्याची चिंता आता एवढं लवकर करायचं काय कारण. पण मी एवढंच जाताना सांगणार, या जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला लागेल ती ताकद, लागेल ती बळ द्यायचं काम कायम आम्ही करणार. या काँग्रेस जिल्ह्यामध्ये जो जो काँग्रेसला अडवा येईल, जो जो माझ्या कार्यकर्त्याला अडवा येईल, त्याला अडवा केल्याशिवाय सोडणार नाही. आपला आमची लढाई, आमची लढाई इथं कुणा सोबत नाही, एवढ्या छोट्या माणसाची लढत नाही. जयकुमार तुम्ही काय चिंता करू, मी निवडून आलो, मी कसा निवडून आलो कुणाही इतका नाही. असं निवडून येऊन दाखवा, तसं निवडून येऊन दाखवा, तू जसं म्हणशील तसं निवडून येऊन दाखवा, चिंता करू. नाही गेलं बारामती पासून यायचं बरं मला आणि हे कोणाला देत नाही याचा विषय सोडून द्या. पण आता गैरसमज असेल, मी पत्रकार परिषद किती कसं तोंड बंद केलं, मी अजून मी पक्षाचा इमानदार सेवक आहे, पक्षाचा इमानदार कार्यकर्ता आहे, पृथ्वीराज बाबांचा कार्यकर्ता आहे, म्हणूनच अजून कपडे पाठले नाही एवढंच. आजपर्यंत बाबांनी जी जी जबाबदारी टाकली
जो जो शब्द टाकला बाबा जेव्हा जेव्हा थांब म्हणते तेव्हा तेव्हा जयकुमार थांब. जेव्हा जेव्हा बाबांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या त्या सूचनेप्रमाणे मी आजपर्यंत काम केलंय, कधी कधी सूचनेचं उल्लंघन केलं नाही. तर माझा डीएनए तपासायचा माझ्या निवडणुकीविषयी आला तरी सुद्धा काम करतच असेल. माझा डीएनए हे तपासला सूर्यग्रहाच्या अवलात ही माझा डीएनए तपासला. हे सांगणार मी काय करायचं, पक्षाचं नुकसान नाही झालं पाहिजे, पार्टीचं नुकसान नाही झालं पाहिजे. पहिल्यापासून ही माझी भूमिका आहे, आठ नऊ वर्षापासून बाबांच्या जवळ माझी हीच भूमिका आहे, आजही माझी तीच भूमिका आहे. ही भूमिका कळीस जेव्हा जेव्हा पक्षासोबत पक्षावर संकट आलं असेल, पक्षाच्या कार्यकर्त्यावर संकट आलं असेल, जेव्हा छातीची खाल करून माझे कुमार राहिलाय, जेव्हा जेव्हा प्रसंग आला असेल त्या प्रत्येक वेळी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रत्येक वेळी स्वतःमध्येच काँग्रेस अशा पद्धतीची भूमिका इतर कुठच्या कार्यकर्त्यांमध्ये चालणार नाही, चालू घेणार नाही. जे व्हायचं असेल ते होईल, काय व्हायचं ते होईल. या भागातला कार्यकर्ता तुमचं सगळ्यांचं मत आहे काय? काय तुमचं मत आहे मला सांगा, काय चुकलं होतं, काय झालं चुकलं होतं? हा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी मागून काय म्हणलं चुकलं? त्यांच्या परवानगीची गरज आहे मतदारसंघ मागायला? मला हात वर करून सांगा, काँग्रेस पक्षाला मतदारसंघ पाहिजे का नाही पाहिजे? जेव्हा तुमचं मत आहे तर त्याला असं मत आहे. मतदारसंघ द्यायचा का नाही द्यायचं ते वरती ठरेल. आम्ही ज्या पक्षाचे पाळी गाव जो आमचा नेता ते आमचं ठरेल. तेव्हा काय भूमिका घ्यायचं ते आम्ही नेत्यांच्या सोबत चर्चा करून आम्ही तेव्हा घेऊ. आता विषय आला कुठं आणि कुणी विषय होता पत्रकारांनी तहसीलदारांना विचारलं की भविष्यात तुम्ही काय कराल, कार्यकर्त्यांच्या सोबत नाही म्हणलं तर चुकलं, कार्यकर्त्यांच्या सोबत मी नाही म्हणलं तर चुकलं. ही भूमिका मांडत असताना मला कळत नाही तुम्ही प्रवक्ते कुठल्या पक्षाचे आहात. काँग्रेस पक्षाचे आहे का राष्ट्रवादी पक्षाचे आहे? ही परिस्थिती सगळ्यांच्या समोरची. माझं म्हणणं एवढंच आहे निमित्तानं आपल्याला, आमची लढाई इथं काँग्रेसच्या पक्षासोबत कार्यकर्त्याशी. कोण होतं पत्रकार परिषदेला दादा, त्यांना किती जणांनी दादाचं काम केलं होतं ह्याला मी बोलणार नाही. आणि ह्याच्यात चढील आपलं किती किती जणांनी बोलत होतं हे त्याच्या बाजूला प्रश्न होते, ह्याची शरमदार वाटत. काय ठेवलं होतं मला सांगा, ह्याचे कपड्याचा दहा कपडे अंगावर कपडा ठेवला नव्हतं, एवढे बेकार होती माणसं बाजूला घेऊन बसली. काय परिस्थिती निर्माण झाली होती काही वेळा जरी बाबाला काय बोललं तर शेत अशी माणसं तरी सुद्धा आमचं काय म्हणणं पक्ष वाढवण्यासाठी जो माणूस चालेल आमचं त्यांच्याशी भांडण नाही, आमचं कुणाशी भांडण नाही. मी सांगतो आजही आमचं तत्वाचं भांडण नाही, विचाराचं भांडण. आजही ते सोबत असले पाहिजेत. आजही बाबांनी सांगितलं की जयकुमार तुला आनंदराव पाटलाच्या नेतृत्वाखाली काम करायला लागेल, आज जयकुमार कोणी आजही करेल. पण अरे काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे का नाही? तुमचं काय म्हणणं, न्याय सदस्य काँग्रेस पक्षाचा? काँग्रेस झालं पेपरला तीन ट्रेन झाल्या माझं मी काँग्रेस पक्षाचा सदस्य होत नाही, मग मी कुठल्या चिन्हा निवडून आले? कुठल्या चिन्हा निवडून आलोय? आम्ही क्रांतीचा सदस्य आहे. हा मी ह्या काँग्रेसचा सदस्य नाही मी अजिबात. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता प्रतिदान करण्याचा कार्य. अनेक प्रसंग आले, अनेक असे विषय आले. आपली लढाई म्हणून मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. माझी लढाई या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच आहे. मी आजही सांगतो, उद्याही सांगतो, परवाही सांगतो. तिथल्या काँग्रेस कार्यकर्त्याला संपवण्याचं पाप काम कुणी केलं असेल, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये कुणी केलं असेल, तर ते पाप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले. ज्या जिल्ह्याने काँग्रेस मोठी केली, ज्या जिल्ह्याने काँग्रेसचे विचार दिले, त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस संपवण्याचं पाप
ही माणसं करतात. यशवंतराव चव्हाणांचा विचार संपवण्याचं काम करतायत. हेमलताई काकींचा विचार संपवण्याचं काम ही माणसं करतात. अति गडद असताना त्यांना आलं जायचं. आघाडी झाली किती वेळा आघाडीचा धर्मपात. आता राज्यामध्ये चार खासदार निवडून आले. बंटी पाटील असतील, जयकुमार वगैरे असताना दोन वर्ष झाले असते. दोन वर्ष झाले. आम्ही इमानदारीने आघाडीचा धर्म पाहायचा. आम्ही प्रत्येक वेळी सन्मान करायचा. प्रत्येक वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला दाबायचं, काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नुकसान करायचं काम त्याच्यामुळे चालू होतं. म्हणून आमची लढाई याच्यासाठी होती. मी ज्या प्रेसमध्ये तुम्ही बोलायचा होता, प्रेसमध्ये मी काय म्हणतो, मी आजही सांगतोय, आघाडी झाली पाहिजे. जर आमच्या शेतकरीचं मत असेल, काँग्रेस पक्षाचं मत असेल, तर ते आमचंही मत आहे की आघाडी झाली पाहिजे. जर शेतकरीचं मत आहे, ते पक्षाचं मत आहे, ते माझं मत आहे, हे मी आज सांगतो. पण हे होत असताना जिल्ह्यामध्ये जर आघाडीचा धर्म पाळायचा असेल, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सन्मान द्यायचा असेल, काँग्रेसची इज्जत ठेवायची असेल, काँग्रेसला स्वाभिमानानं सन्मानानं सोबत घ्यायचं असेल, तर या जिल्ह्यात आघाडी वेळा घेतो. या जिल्ह्यात आघाडी होणार नाही. काय चुकलं माझं? मी माझ्या माणसाला स्वाभिमान मागे, मी माझ्या माणसाची जागा मागे, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सन्मान मागितला, हे चुकलं माझं म्हणणं. हेच आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सन्मानानं वागवा, तरच आघाडी होईल. अन्यथा भाजपच्या आमदार निवडून आलेली दिसली. म्हणतो काय म्हणतो, काय म्हणतो, काँग्रेसला पण परत म्हणलं होतं. कोण म्हणलं होतं परत? भाजपच्या आमदार निवडून आलेली दिसली. का दिसली? प्रत्येक वेळी जर तुम्ही आम्हाला भेट धरून चालणार असेल, प्रत्येक वेळी जर तुम्ही आम्हाला सोबत घेऊन जातोय म्हणून चालणार असेल, आणि काय होते आघाडीवर झाली की खाली कसं झोपे म्हणणार असाल, चालणार ना? जेव्हा तुम्ही राज्यामध्ये आघाडीचा धर्म सांगता, जेव्हा राज्यामध्ये निम्मा वाटा वाटता, तेव्हा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा निम्मा वाटा आहे. आणि तो आम्हाला फक्त विधानसभेत असेल, तो जिल्हा परिषदेत असेल, तो जिता असेल तिथं, तर आघाडीचा निर्णय आघाडी सोयीची आघाडी ही भूमिका आपल्याला घ्यायची म्हणून काँग्रेस जिवंत राहिली. इथं आम्हाला एखादं सभापती पद देता आलं, नियमानं मिळणारं सभापतीपद, तेही सभापतीपद, एक सभापतीपद आम्हाला करत होतो, ते सुद्धा सभापतीपद मिळू नये म्हणून कायदा बदलला राज्यात. पण सातारा जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला एक सभापती होऊ दिली नाही. आणि कायदा पण कधी बदलला? आपण सत्तेत असताना बदलला. आम्हाला जिल्हा परिषद सदस्य नाही होऊ दिलं, सभापती नाही होऊ दिलं. जिल्हा बँकेची निवडणूक आली, काँग्रेस पक्षाचा काय संबंध आहे? एक काँग्रेस पक्षाचा सदस्य निवडून येतोय म्हणल्यावर आकाश पातळ केलं. आणि मी बँकेत जाऊ नये म्हणून जे काय करता येईल ते करायचा प्रयत्न केला. कुणी केला? काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सोसायटी असली, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला करता पाहिजे म्हणजे लगेच अडचण निर्माण होते. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव जिल्हा परिषद म्हणजे की अडचण निर्माण होते. काँग्रेस कार्यकर्त्याला पोलीस स्टेशन मध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाचा आहे? कोणाचा आहे? मागची लढाई कोणाची? काल माझे राहुल गांधी साहेब गांधींच्या सोबत माझी भेट झाली. सगळ्यात पहिले त्यांना ते सांगितलं की आघाडी करायची असेल तर आघाडीच्या बद्दल आमचं पण पक्षाने घेतलं निर्णय आम्हाला मान्य असेल. पण आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त काँग्रेसच्या कार्यकर्त्याला किंवा काँग्रेसला संपवण्याचं पाप कोणी केलं असेल, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. ही परिस्थिती आहे आणि त्याच्यावर काय उपाय तो अगोदर आम्हाला कळायला पाहिजे. ही भूमिका मान्य आहे. पक्षाच्या राजकीय आम्हाला बाबांच्या निर्णय मांडला असतो, सगळ्या ठिकाणी मांडला असतो, मी सगळं मांडत असताना माझी आपल्याला हजार विनंती आहे आणि माझी केनाही आपण विनंती आहे. आपण सगळेजण एका पक्षाचे पाहिजे आहोत, आपण सगळेजण एका विचाराचे पाहिजे आहोत. आपला लढा नेमका कोणावर आहे, आपला दुश्मन नेमका कोण आहे, अगोदर ठरवा. जयकुमार गोरे तुमचा दुश्मन आहे, धैर्य सिंह तुमचा दुश्मन आहे. काय जिल्ह्यातली राष्ट्रवादी तुमचा दुश्मन आहे का भाजप तुमचा दुश्मन आहे? जोपर्यंत हे
जोपर्यंत दुश्मन ठरत नाही तोपर्यंत तुम्ही लढणार आहे कोणासोबत. जिल्हा बँकेचं उपोषण झालं, काय माझ्या बापाला कर्ज पाहिजे होत, पाहिजे होतं माझ्या बापाला कर्ज. सर्वसामान्य शेतकरी बांधवांसाठी आम्ही लढाई केली, या लढाईत गायब. जिल्हा परिषदेमध्ये जी परिस्थिती निर्माण होते त्याच्यावेळी ती परिस्थिती असते. जेव्हा जेव्हा इव्हन काय डीपीडीसीची निवडणूक आली, कोण नंतर काँग्रेस पक्षाची ताकद कमी, मला तुम्ही सांगा. जिल्हा परिषदेचे निकाल काय झाले मी सांगितलं म्हणून किती तिकीट दिली, त्यानंतर किती निवडून आली, ठीक आहे बरं झालं का. मी 16 मागे दिली म्हणून सांगितलं, 16 ते 4 निवडून आली आणि राहिलेल्या 54 मध्ये किती आली. जिल्हा परिषद आपला पराभव झाला, या जिल्ह्यामध्ये कधी नव्हे एवढं काँग्रेसचं नुकसान झालं हे मी मान्य करतो. याच्या मागची कारण काय, कोण कोणाला मान. कोरेगावच्या नगरपालिकेचा विषय आला, कोरेगावच्या नगरपालिकेत कोण मंडळी गेली, कुणी पाण्यासाठी सभा घेतला, कोण कुणाच्या बोलतो होतो, कोण कुणा त्यांच्या सोबत असते. किरण बर्गे पडला पाहिजे म्हणून कुणी मेळावा घेतला, कुणी विरोधात काम केलं, कोण आता पक्षाचं धोरण सांगते, कोणी मतदान शिकवले. विधानसभेला उमेदवार झाला सुद्धा पक्षानं दिलेलं पैसे सुद्धा किसान घातलं आणि विरोधी उमेदवाराकडून पैसे घेतलं ते उमेदवार म्हणून माझ्याशी गर्दारी केली. आता तू तुझ्याशीच गर्दारी केलीच पहिली, तू आपल्या इमानाशी गर्दारी केली आणि तुम्ही सांगताय बाकी करू शकतो. जो माणूस हँडवेल सुद्धा छापू शकत नाही ही तुला पैसे आमदार केलं निवडून दिली पैसे. आता बोलण्यासारखी अनेक गोष्टी आहेत, आज सर्व असेल मला बोलायचं नव्हतं पण एवढं उद्या वागायला पाहिजे. करणार काही कळम आहे माझी लढाई काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वासोबत आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आहे. या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष एक नंबर आला पाहिजे ही माझी भूमिका, त्यासाठी वाटते ते आपण करू. जे लागेल का जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाची येत नाही, का जिल्हा बँक काँग्रेस पक्षाची येत नाही, का बाबा आमच्या सन्मानाने सांगतील आमच्या मुंबईत गेल्यावर की माझी सातारा जिल्हा परिषद माझ्या काँग्रेस पक्षाची आहे, माझी सातारा जिल्हा बँक माझी काँग्रेस पक्षाची आहे. बाबाला सांगताना आनंद नाही होणार, नाही होणार का. आपल्याला भेटणार होत नाही त्याला, का आपल्याला वाईट वाटत नाही, का आपण कशावरती समाधान मानतो. माझी 2004 साली 22 सुट्टी, 2007 साली 29 सुट्टी, आज कालचं विषय खाशा का यशवंतराव चव्हाण साहेबांची काँग्रेस सुट्टी इथं दुसरं काही नव्हतं. आज आपली अवस्था काय, माझी अजिबात बाकी कुठल्या गोष्टीबद्दल म्हणणार नाही पण माझी लढाई मात ज्या विषयासाठी आहे त्याचं वेळीत आहे, ज्या कार्यकर्त्यामध्ये वेळीत आहे त्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे ही माझी मागणी. म्हणून आपल्याला माझं हेच सांगणं आहे की आपण सुद्धा जेव्हा काय कोण काय म्हणलं, दादा स्टेटवर काय झालं, पुढं काय झालं, या सगळ्या मार्गात आपल्याला बघायचं. जी भूमिका आहे मुळात काँग्रेस पक्षासोबत जाऊन आपल्याला काम करायचं. विधानसभेचा विषय येतो दादा योग्य वेळी माझा सल्ला आहे की काय चिंता करा, एवढं नंतर काय करून करायचं. निवडून कसं करतात ते मला माहिती आहे, कधी काय करायचं हे मला माहिती आहे, कारण त्याच्यावेळी होऊन जाईल सगळं ना, काय चिंता करू. त्यावेळी घेऊ आपली भूमिका काय असेल ते आपण, पण आता मला एक भूमिका आपल्या समोर सांगायची की आता आपण काँग्रेस पक्षाची माहिती आहोत, पृथ्वीराज बाबांच्या विचारांचे पाणी गावं आणि ही भूमिका घेऊन पुढे जायचं आहे. त्यामुळे पृथ्वीराज बाबांचा सातबारा कोणा एकट्याच्या नावावर अशा अनेक भावात तुम्ही राहू नये ही माझी या निमित्ताने भूमिका. इथून पुढे आम्ही जात असताना मी सांगेन काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा वाद आहे, कुणाला जिल्हाध्यक्ष व्हायचं आहे. मी बाबांना छाती ठोकपणे सांगितलंय, बाबा तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष, तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष, या बाबतीत माझी भूमिका बिलकुल नाही. ही जबाबदारी काँग्रेस पक्ष माझ्यावर टाकेल, ही जबाबदारी पार पाडायची कामगिरी आम्ही करू. पण काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला व्हायचा म्हणून काय तरी करायचं, कशासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टीवर माझी भूमिका ठीक आहे. माझा जे माझ्यासोबत राहतात माझ्यासोबत काम करतात त्यांना वाटतं ते तुम्हाला अध्यक्ष व्हा, का नाही वाटत, वाटत नाही, वाटत नाही तुम्हाला वाटतं का नाही आमदार व्हावं, वाटते काय वाटतं ना म्हणणार की मला आमदार व्हावं वाटते, म्हणता की तू दुश्मनच झाला, प्रत्येकाला वाटतं मी आमदार व्हावं.
कोणाला वाटत नाही म्हणजे आपला तो कुणाला वाटत नाही म्हणते गो हा त्याला जर स्वतःचं मत मांडायचा पण अधिकार जर या पक्षाच्या राजकीयात नसला तर लोकशे आहे कुठं आहे कुठं इथं आलेला प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे मला काय पाहिजे सांगायचा अधिकार आहे घ्यायचं करायचं पक्ष ठरवेल ना घ्यायचं करायचं पक्ष ठरवेल पण कोण शब्द करायचा नाही मी होतो म्हणायचं आहे कुणाला खरा म्हणायचं नाही कुणाला काय विषय ठेवायचा नाही एकच काँग्रेस पक्षाचे उमेदवार केलं ना एवढं सोपं असतं का केवढं सोपं असत आता मी त्याच्यावर जाणार आम्ही सोडून सांगत नव्हतो जिल्हा परिषदला किती लोकांना तिकीट दिलं आणि किती उमेदवार उभे राहिले तिकीट घ्यायला कुठल्या मतदारसंघात माणसं नव्हती तिकीट घेणं सोपं असेल तर का नाही दिलं बारा मतदारसंघात 14 मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नव्हता तिकीट का नाही दिलं सगळ्या गोष्टी आहेत लोकांच्या मनात काय लाभ कशाला करा दक्षिणच्या मनात काय करा माझ्या शहराच्या मनात काय माझा मग कोण सोडून गेलं की तर लिस्ट आहेच आणि माझ्याकडे गड्डाबी चालतच नाही माझ्याकडे आहे असं सोयल मी जवळ मिळून करत नाही त्यांनी सोडून द्या विषय गुलगे गेला का देशमुख गेला का कोण गेला तुम्ही घातलेले खायला घातलेलं कधी होतं कुठे गेलं बघा संघर्ष करण्याला कार्यकर्ता घर सोडून संघर्ष करायचा नसतो पाहिजे घरात बाहेर पडून संघर्ष करायचा नसतो स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आहे आपल्याला सुधीर संघर्ष करायला शिकलं पाहिजे खरा जाऊन संघर्ष केला पाहिजे ही भूमिका माझी दादा आपल्याला सगळ्यांना सांगितलं ही भूमिका आपल्या सगळ्यांना त्या त्या परिस्थितीमध्ये आपण किती काम करत असतो काय म्हणतो कोणतरी सगळे कार्यकर्ते करू शकतो आता कसं होणार जिल्ह्यात काँग्रेसचं कसं होणार इकडं कसं होणार तिकडं कसं होणार का मोठी चिंता आणि आपल्यापेक्षा अनेकांना चिंता आहे काँग्रेस पक्षाची चिंता आमच्या पत्रकार बांधवांना सगळ्यात जास्त चिंता आणि त्यांनी त्यात अनेक लोकांची चिंता जास्त आमचं काय म्हणतो काँग्रेस पक्षाच्या लढाईसोबत आपण काम करत असताना मी आजही सांगतो उद्याही ते सांगेन या जिल्ह्याची काँग्रेस वाढली पाहिजे हीच माझी भूमिका आहे या भूमिकेचा आर येणारा जो कोण असेल त्याला आरवार करून काँग्रेस या जिल्ह्यात उभी करणार काँग्रेस पार्टी वाढवणार ही भूमिका घेऊन आणि याला जर कोणाला शंकायचं मी म्हणा माझ्या डीएनएत काँग्रेस आता काय काय चुकीचं बोलू माझ्या डीएनएत काँग्रेस डीएनए म्हणजे कोणाला बऱ्याच जणांना काँग्रेस माझ्या रक्तात काँग्रेस आहे काय म्हणतं माझ्या रक्तात काँग्रेस आहे म्हणजे ह्याच्या रक्त चेक केलं पाहिजे कारण ते तर बाबा काय अडचण नाही त्याच्यात काय काय येते बघा मोरे साहेबांच्याकडे काय समजत नाही या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर या गोष्टी आहेत पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी झाल्या आता पण इथून पुढे जाताना एवढंच तुम्हाला सगळ्यांना माझं सांगतो लढाई करायची आहे ना आपल्याला गो म्हणतात लढत असताना असं कुणाला कशाला लागले कशाला लागले सरकारला आलाय ना आणि त्याचा विषय नका घेऊया की आपली माणसं आहे की आपली माणसं आहे का नाना आपल्या सगळे आपली माणसं आहेत कपडे काढायच्यात फटकरांची कपडे काढायच्यात अनेकांची कपडे काढायची तर अनेक आले अरे बाबा ऐकून घ्या ऐकून घ्या चुकीच ए आपल्या सगळ्यांना हे तिथंच कळत नाही बाबा आग लावणारे हे नाही आग लावणारे तिकडे आहे त्यांनी काय टाकले आपण जळत बसणार आणि ते कधी शेतात बसणार असं धंदा नका होता याची कपडे काढली आमच्या नाही कोण बोला घ्यायला बोला याच्यावर त्याच्यावर बोला कोणावर बोलायचं ते ठरवा आणि त्यामुळे आपल्याला याच्यावर घालायचं नाही त्यांच्यावर घालायचं त्यांच्याकडे बघा त्यांची कपडे घाला कुठं चालला कोणाचे कपडे घाला काय चुकीचं वागू नका चुकीचं बोलू नका नाही काँग्रेस पक्षाचेच आहे अरे ठीक आहे चुकीचं बोलत असेल चुकीचं वागत लागला आपली भूमिका आपलं उद्दिष्ट एक आहे आपण ज्या ठिकाणी जायचंय ती भूमिका घेऊन आपल्याला जायचंय तर चुकीचं बोलू नका चुकीच्या गोष्टी वाटत वाद घालू नका नेमकं मी पहिल्यापासून आतापर्यंत सांगतोय आपल्यामध्ये फूट पाळायचं षडयंत्र आपल्यामध्ये फूट पाळायचं षडयंत्र हे त्यांनी रचलंय त्या षडयंत्राला बळी पडू नका आणि जर मग षडयंत्राला बळी पडला
तर नुसतं माझा नेत्याला कोणी बोलायचं नाही का? नेता निवडून आला पाहिजे का नाही आला पाहिजे का? कोणी सोडणार नाही, कोणाला बोलणार असला अभिमान चालला इथं लढाई करा, इथं खडी लढाई करायची तिथं करा, आपापसात ते कपडे घालायचे, आपापसात ते वाद घालायचे, किंवा होता का नाही किंवा नव्हता का नाही ह्याचं सोडून द्या, आपली भूमिका आपल्याला राहू द्या. याच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या सगळ्यांना सांगा, पत्रकार बंधवाला माझं सांगणं आहे. आता आमच्या बोलण्या आमच्या वादावरच असते ना, मला माहिती आहे जयकुमार गोरे असे म्हणले, जयकुमार गोरे तसे म्हणले, मी कुणाचं नाव घेतलं नाही, नाव येता कामाने. तुम्ही एक टाकलं तर हा पाऊल टाकलो, दुश्मनी केली
तुम्ही एक लावली की आम्ही दहा लावू सोडणार नाही, ही भूमिका आहे. पलकणकरला माहिती आहे, बाकीचा सगळ्यांची माहिती आहे. या सगळ्या भूमिका आपण इतर या ठिकाणी घेतोय. याच्या मागची भूमिका जेवढी होती की काँग्रेस पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये कुणाची कार्यकर्ते, काँग्रेसची कार्यकर्ते आहे, साधा पक्षाचा मेळावा आहे, अशी तालीम माणसं आहे की ताकद आहे काँग्रेसची, द्या उद्या. ही ताकद आहे काँग्रेसची, ही क्षमता आहे काँग्रेसची. काँग्रेस नाही कशी म्हणता, काँग्रेसची नवी लेख वाचले बाय आभार म्हणण्यावर केली तुम्ही सगळी पटापटा पटापटा काँग्रेस दीड मिनिट झाले, दीड मिनिट गरीब झाली, दोन वाद झाले, कुठं नाही वाद, कुठं वाद नाही, राष्ट्रवादी वाद नाही. बघितलं काय चाललंय, एका स्टेजवर सहा, एका स्टेजवर दोन, इकडं आहे का तिकडं नाही, नेते तिकडं तर कार्यकर्ते इकडं, आमदार इकडं, तिथं काय चाललंय बघा. आमचं सगळं अजून जन्म व्हायचा की भाषण समाजात चाललंय तिकडं, कुणी उभं राहायचं, कसं उभं राहायचं, कुणाचं काय तिकडं नाही ना बाबा. आमचं कसं वाटत पत्रकार बांधवांनी लिहिलं पाहिजे, मला मनापासून तुमचं सगळ्यांचं आलं. आम्हाला आमच्या नेत्यांना आमच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आंदोलन घालायचं काम तुम्हीच करता, केलं तर योग्य केला, भूमिका दाखवलं पाहिजे. ठीक आहे, द्या, आमचं लिहिलंच पाहिजे, वास्तवाला सामोरं जाणारा कार्यकर्ता. पण हे लिहित असताना वास्तव पण कधीतरी मांडलं पाहिजे, काँग्रेसची ताकद काय हे मांडलं पाहिजे. प्रत्येक वेळी काँग्रेसची ताकद कशी नाही म्हणतो तुम्ही. डीबीडीसीला जेव्हा 72 मतं पडतात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला, तेव्हा 64 मतं पडतात काँग्रेसच्या उमेदवाराला, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नव्हे, आघाडीच्या राष्ट्रवादी भाजप शिवसेनेच्या उमेदवाराला 74 मतं पडतात, 72 मतं पडतात, किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला 64 मतं पडतात, फक्त काँग्रेसच्या उमेदवाराला, फक्त काँग्रेसच्या उमेदवाराला. त्याच्यात मी काही लोक बाजूला होती काँग्रेसमध्ये, तरी सुद्धा ताकद क्षमता नाही कसं म्हणतात तुम्ही, कसं बोलत नाही, ही माझी भूमिका आहे. जिल्हा परिषदेच्या निकालावर जाऊ नका, हे निकाल असा, भाजपचे किती आमदार होते, किती खासदार होते, किती खासदार होते भाजपचे, एक खासदार होता भाजपचा एक, त्याच्यावर 282 झाले. काँग्रेस माहिती आहे कसं होत आहे, असं चिंता करू, येणारा निकालावर येणारा प्रत्येक निवडणुकीमध्ये परिस्थिती वेगळी दिसेल, की भूमिका आपल्या ठिकाणी मला मांडायची आहे. तेव्हा पवार साहेबांनी फॉर्म्युला मांडलं 131, 131, तेव्हा आमचा साताऱ्याकडून फॉर्म्युला आमचा हेच आहे, 4-4. आमची भूमिका आमची ठाम आहे, आम्हाला मागायला काय हरकत काय द्यायचं, यांची बाबा ठरवतील, अशोक चव्हाण साहेब आहेत, राहुल गांधीजी आहेत, ते ठरवतील कोणी नाही, आम्ही बरोबर आम्ही कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका आम्ही मांडणार. एवढंच आमच्या निवेदन आपल्याला सांगणार आहे, दादा आपण खूप ताकदीनं उभं राहिलाय, दादांच्या सोबत आपल्याला सगळ्याला राहायचं, हे पहिलं सांगतो आहे का नाही बघा. दादाजी विधानसभा उभं राहिलो, आपण शुभ राहिलो, निवडणूक लागली, आघाडी झाली, मला माहिती आहे किती वेळ झालं, मी सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना एकत्र बसवलं आणि त्यांना सांगितलं की आपण विधानसभा लढायची, मला नाही सगळे बोलणे लढायची, सगळ्यांना मला सांगितलं लढायची. ठीक आहे म्हणलं मी लढतो, काय अडचण नाही, शेवटपर्यंत कोण कोण राहिलं सांगा. आणि ज्यांना माझ्यासोबत जायचं नाही मी आत्ताच निघा, ज्यांना माझ्यासोबत जायचं नाही आताच निघा. पण निवडणूक झाल्यावर जर कोण निघायचा भांडवली पडला तर मात्र चालणार नाही, त्याला जायचं नाही आत्ताच. दादा मला अभिमान आहे माझ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा, माझ्या मान खटावच्या काँग्रेसचा, खटावच्या नाही ते मानच्या, खटावची सगळी काँग्रेस त्यांच्या आशीर्वादांनी करू. पण हे काही सिंगल कार्यकर्ता, सिंगल तुकडा, 99.99 सुद्धा नाही, 100% कार्यकर्ता सोबत राहिला, निवडणुकीचा निकाल आता दिसला, तेच तुम्हाला करायला लागेल. दादा की जर म्हणायला चालणार नाही, सगळ्यांनी ज्यावेळेस जी भूमिका घ्यायची तेव्हा त्या भूमिका घ्यायला लागतात. रोजच्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगायला लागतात, दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा, विचारा लागतो दिवस मेहनत करतो, हे कारखाना उभा करायचं सामान्य कुटुंबांच्या कोणाला खायचं काम नाही का, आयत्या कारखान्याचा चेअरमन म्हणून बसायला लय सोपं असते,
कारखाना उभा करायचा, उभा करून चालवायचा, चालवून पुढे जायचं, पैसा उभा करायचा, हे सगळं करायचं सोपं नसतं. दादाने एवढ्या ताकदीनं क्षमतेनं सगळं केलं. दादाला ताकद आपल्याला द्यायला लागेल, दादांच्या पाठीशी उभं राहायला लागेल, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं, पृथ्वीराज बाबांच्या पाठीशी आपल्याला सगळ्यांना उभं राहायला लागेल, काँग्रेस पक्षाची ताकद लावायला लागेल. देशामध्ये आपण बघतोय काय परिस्थिती. आजचे दिन आलेत का? आले तर नाही कुठं लढायचं आपल्याला कळत झाले. अजून वादळ झाले आमचं बघा माझंही भाषण काय आता आमच्याच म्हणलं गेलं सर काय आपल्याला कळालं पाहिजे. आपल्याला कुणाशी लढायची, आपल्याला कुणाच्या रूपात जायचं, आपल्याला कुठली भूमिका घ्यायची ही आपल्याला कळालं पाहिजे. आणि ती भूमिका घेऊन आपल्याला नेमकं जायचं आहे. एवढंच आजच्या कार्यक्रमाचा मी काम सांगतो. दादा आपलं मनापासून आपलं कौतुक करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. राजकारणात तरी दादा माझ्याकडून काय शिकत असतं कारखाना उभा करायला मला दादाच्या कडून शिकायला मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि फक्त जय हिंद जय महाराष्ट्र.